अजून आम्ही काही ठरवलेलं नाही. मी बारामतीकरांना आज माझ्या 5-7 सभा आहेत, त्यावेळेस मला जे सांगायचं आहे ते मी त्यांना सांगणार आहे. आता मुळातच आज मी कधी नव्हे ते 3 तास कार्यक्रमाला लेट आहे, तिथं लोक थांबलेली आहेत. आता तुम्ही मला प्रत्येक जण बेरीज काढण्याचा प्रयत्न करताय. माग टोपे साहेबांचं आणि साहेबांचं कधी जमायचं नाही, परंतु आताच्या निवडणुकीच्या निमित्तानं टोपे साहेबांची आणि काँग्रेसची मतं मिळवण्याच्या करता त्यांनी जमून घेतली. निलेश लंके नाराज आहेत, ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांना मी काल घेऊन बसलो होतो, त्यांनी एका मंत्री महोदयांच्या बद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या, आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते, त्रास होतो, आणि त्यामुळे ते नाराज आहेत. मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे तुम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया, आणि ज्या मंत्र्याच्या बद्दल नाराजी आहे त्यांनाही आपण बोलूया, आणि त्याच्यातून जे काही समज गैरसमज झाले असतील, कुणाचा कमी लेख मिळत आला असेल, काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया, परंतु तू व्यवस्थितपणे रहा, कुठंही चुकीचं काही करू नको. आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे. त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल, म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर. अशा सध्याची परिस्थिती आहे, परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत, आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका 2 जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं, त्यावेळेस रिक्षातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही. अजून ते बोलून 6 महिने नाही झालो, तोच लगेच त्या निलेशला अरे निलेश तू आमचाच आहे, निलेश तू आमचाच आहे करायला लागले. त्याला काही अर्थ नाही, ठीक आहे, लोकशाही आहे. अरे बाबा ते वापरा. तुला माहिती का ज्यावेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळं वापरत होतो, त्यावेळेस त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. हा, ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं. आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातो. तुम्ही परवा बारामतीमध्ये नमो चा कार्यक्रम झाला, रोजगार मिळावा, कुठं तुम्ही बघितला? त्या संदर्भात जर कोणी वापरत असेल तर त्यांना, म्हणजे मला तर माहीत नाही, कारण आम्ही पण सगळ्यांना सांगितलं शेवटी हयात व्यक्ती जे असते त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनंच असतो, ह्याबद्दल दुमत नाहीच. नाही, त्याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजी, हर्षवर्धनजी, आम्ही सगळेजण बसू. आणि ते आता भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत, आत्ताच त्यांना फेडरेशनवर अमित शाह साहेबांनी चेअरमन केलं आहे नॅशनल फेडरेशनवर. आणि ते तुम्ही म्हणताय ते माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं, परंतु एक मीटिंग आमची आता देवेंद्रजींच्या उपस्थितीत होईल.